आणि आता पाहणार आहोत सविस्तर मुलुख महाराष्ट्र आणि अगदी सुरुवातीला राजकीय क्षेत्रातली सर्वात मोठी बातमी आणि ती देखील आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भातली, कारण आगामी लोकसभा निवडणूक भाजप आणि शिवसेनेमधील शिंदे गट एकत्र लढणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं गेल्या 6 महिन्यांपासून राज्यामधील 16 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केलं. यात श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघाचाही समावेश होता आणि या संदर्भात बोलताना पुढील लोकसभा निवडणूक आम्ही शिवसेना भाजप युती म्हणून लढणार आहोत, जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न असेल असंही फडणवीस यांनी म्हटलंय. या 16 मतदारसंघांमध्ये बारामतीचाही समावेश असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या सप्टेंबर महिन्यात बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. भारतीय जनता पक्षाने साधारणपणे आम्ही गेल्या 6 महिन्यापासून 16 मतदारसंघांमध्ये विशेष कॉन्सन्ट्रेट आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये निश्चितच श्रीकांत शिंदेचे मतदारसंघ त्या ठिकाणी होता. पण आता जे लोक आमच्यासोबत युतीमध्ये आहेत, कारण शेवटी पुढची जी निवडणूक आहे लोकसभेची ही शिवसेना आणि भाजप युतीमध्ये आम्ही लढणार आहोत, त्यामुळे जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरता आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे आमचा पक्ष जरी आम्ही मजबूत केला तरी देखील ती सगळी शक्ती आम्ही शिवसेनेचे जे खासदार आमच्या सोबत आहेत त्यांना निवडून आणण्याकरताच खर्ची घालणार आहोत. आमच्या या सोळा मतदारसंघामध्ये बारामती मतदारसंघ देखील आहे. गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये बारामतीमध्ये आम्हाला चांगली मतं मिळाली आहेत, आम्ही चांगली फाईट त्या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे तो मतदारसंघही त्या ठिकाणी या 16 मतदारसंघामध्ये आहे. या 16 मतदारसंघांना केंद्रीय भाजपमधनं काही प्रमुख नेते हे प्रभारी म्हणून दिले आहेत. निर्मलाजींना बारामती मतदारसंघ दिलाय, त्या साधारणपणे सप्टेंबरमध्ये बारामतीमध्ये येतील. राज्य मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे सरकारवरती टीकेची झोड उठत असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यात नवी माहिती दिली आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांनी शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून सुरू असलेल्या विरोधकांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्ही कितीदा मीडियाला सांगता लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी लवकर? मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर सध्या टीकेची झोड उठवली जाते. तुम्ही कितीदा मीडियाला सांगता लवकरच लवकरच, अरे तुमचं लवकर येणार कधी लवकर? मंत्रिमंडळ लवकर 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 हे असं नाही चालत. ठरलंय ना, झालं नाही ना अजून, झालं की बोलू आपण. असं मी गेले महिनाभर ऐकतोय ठरलंय. दामिनी पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, तारीख पे तारीख. मंत्रिमंडळ अभि तक बनता नाही. प्रशासनावरती वचक व्हायला पाहिजे, ती दुर्दैवानी झालेली नाहीये. आमची अपेक्षा होती की ही दिल्ली वारी तरी देखील किमान मंत्रिमंडळाची वारी होईल, पण तेही होत नाहीये. याचा अर्थच असा आहे की कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं ह्याच्यामध्येच जे खोळंबा चाललेले आहेत त्यात सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला वाऱ्यावर ठेवण्याचं काम ह्या ज्या मंडळीने केलेलं आहे, आणि म्हणून आमची विरोधी पक्ष या नात्याने मागणी आहे तातडीने मंत्रिमंडळ व्हायला पाहिजे. मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलं जात असल्यानं आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या बचावासाठी पुढे आले. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आता मंत्रिमंडळ विस्तारावर एक महत्वाचं वक्तव्य केलंय. सुप्रीम कोर्टानं मंत्रिमंडळाचा विस्तार करू नका असं कुठंही म्हटलेलं नाही, त्यामुळं लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं फडणवीसांनी सांगितलं. सुप्रीम कोर्टाने मंत्रिमंडळ विस्तार करू नका असं कुठेही म्हटलेलं नाही, त्या सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कुठलाही संबंध नाही. म्हणूनच मी सांगितलं की आम्ही लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत आणि तुम्ही लोक विचार करताय त्याच्याही आधी आम्ही करू. शिंदे गटाकडून सातत्यानं मंत्रिमंडळ विस्ताराचे वायदे केले जात असल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट सचिवांनाच अधिकार द्या म्हणत टीका केलेली होती. त्यावर देखील फडणवीसांनी आता प्रत्युत्तर दिलंय. माहिती असताना देखील राजकारणाकरता डायलॉगबाजी केली जाते त्यावेळी असं सांगितलं जातं हे अधिकार फक्त कॉसाई ज्युडिशियल प्रकरणांची सुनावणी करण्याकरता दिली आहे, आणि याच्या आधी गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना ते अधिकार होते, त्याच्या आधीच्या आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना अधिकार दिले होते. ही महाराष्ट्रात नाही देशात परंपरा आहे,
क्वासाय ज्युडिशियल मॅटर्सच्या सुनावणीचे अधिकार हे सचिवांना दिले जातात, ते अधिकार दिलेले आहेत, बाकी कुठलेही अधिकार नाही. मंत्रिमंडळ विस्तारावरून विरोधकांकडून सध्या टीकेची झोड उठवली जात असतानाच आता फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराचा वायदा केलाय, त्यामुळे आता तरी मंत्रिमंडळ विस्ताराला लवकरच मुहूर्त मिळेल हीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.